राज्यपाल राम नाईक नागपुर आए थे। इस दौरान उन्होंने आज प्रेस क्लब में पत्रकारों से संवाद साधते हुए नागपुर से जुड़े यादों को साझा किया है। इस दौरान राम नाईक बोले, विधायक होने के नाते मैं 1978 से 1990 तक हर साल शीतकालीन सत्र के लिए नागपुर आता था। स्वाभाविक रूप से पत्रकारों के साथ नियमित बैठकें होती थी। अब हम 2022 में है, 33 साल के बाद मैं नागपुर आया हूँ और पत्रकारों से मिल रहा हूँ। पत्रकारों की नई पीढ़ी से मिलकर खुशी हो रही है। उल्लेख है त्यात आमदार असताना मी काय केलं तसे इतर कुठे ठिकाणी झालं नाही असं मी समजा दोन गोष्टी तुम्हाला सांगू शकतो। ते आमदार असताना मुंबईमध्ये 65% लोक झोपडपट्टीत राहतात, तर झोपडपट्टीमधली सगळ्यात महत्त्वाची समस्या कुठली असेल तर तिथं लोक खोल्या बांधतात पण संडासाला जागा उरतच नाही, आणि म्हणून मी झोपडपट्टीमध्ये मोबाईल संडास केले पाहिजेत म्हणजे रस्त्यावरती ठेवून जाईल, आणि त्याचप्रमाणे 2 मजली संडास करा, आहे त्या जागेतच वरच्या ह्याच्यात महिला जातील, खालच्या ह्याच्यात पुरुष करतील, आणि मग जे यू टीजिंग वगैरे वगैरे असतं त्या सगळ्यातनं मुक्तता मिळेल। अशा अनेक गोष्टी, मुंबईचं नाव लोक हिंदीमध्ये बंबई म्हणायचं आहे, इंग्रजीमध्ये बॉम्बे, तर हे माझ्यामुळं बदललं गेलं। तर मी लोकसभेतला हा किस्सा मी सांगतो आहे। लोकसभेत मी हा प्रश्न उपस्थित केला, म्हणजे माझ्या शहराचं तिथं आणि इथंसुद्धा जे सदस्य बोलतात ते दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे टाईप होऊन येतं की यात काही दुरुस्त करायचं असलं तर तू दुरुस्त्या करा। तर माझ्याकडे शपथ घेतलेल्या दिवशी झालं, माझ्या मतदारसंघाचं नाव राम नायक आणि उत्तर बॉम्बई, मी म्हटलं मी दोन्ही पुढून टाकलं, म्हटलं मी नायक नाही आहे नाईक आहे, आणि माझ्या मतदारसंघाचं नाव उत्तर बंबई नाही आहे मुंबई आहे। ते म्हणाले, स्पीकर म्हणाले अहो असं कसं हे पहिल्यापासून चाल, म्हणलं पहिल्यापासून चालून आलं आहे, पण ग्रामरचा तुम्ही साधा नियम बघा ना, ग्रामरचा साधा नियम हा आहे की विशेष नावाचं भाषांतर होत नाही। तर माझं नाव जर राम आहे तर मी मराठीतही राम आहे इंग्रजीतही राम राहणार वगैरे वगैरे, आणि त्यामुळं माझ्या शहराचं जर नाव मुंबई आहे तर त्याचं भाषांतर होत नाही। केवळ ह्या मुद्द्यावरती मी स्पीकरकडून आणि नंतर सरकारकडून याला मान्यता घेतली की बॉम्बे बंबई नाही मुंबई सगळीकडे चाललं पाहिजे, आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे बंगलोरचं बंगलुरू झालं, मद्रासचं चेन्नई झालं, त्रिवेंद्रमचं तिरुवनंतपुरम झालं, कोलकात्याचं कोलकाता झालं। हां मी बंगालीला सन्मान देतो। अशा अनेक घटना त्यामध्ये, कारगिल लढाईचा विजय आपल्याला मिळाला, पण कारगिल लढाईमध्ये विजय मिळाल्यानंतर त्यामध्ये 439 आपले सैनिक आणि अधिकारी हुतात्मा झाले, तर त्यांना असं झालं की पेन्शन वगैरे सगळी असते। कॅबिनेटमध्ये ज्या वेळेला अशी चर्चा झाली आहे की असं असं आहे आपण यांना द्यायचं आहे, तर मी वाजपेयी पंतप्रधान होतो, मी पेट्रोलियम मंत्री त्यावेळेला होतो, मी म्हटलं मी एक योजना सुचवतो पहा कसं वाटतं, कारण मी 10 पेट्रोल कंपनीचा प्रमुख होतो आणि पेट्रोल कंपन्या बहुत खूपच फायदा मिळवतात। तर मी म्हटलं ह्यातल्या सगळ्यांना ज्यांना पेट्रोल पंप हवा असेल त्यांना पेट्रोल पंप त्यावेळेला साधारणतः 40 ते 45 लाख रुपये सगळं तयार करून देण्यापर्यंत, आणि गॅस एजन्सी हवी असती तर गॅस एजन्सी, तर गॅस एजन्सीचा 25-1 लाख रुपये खर्च येतो। ते म्हणले बजेटमधनं का, म्हणलं बजेटमध्ये नाही, मी पेट्रोल पंप कंपनीचे त्यावेळेला SRA आत्ता जी स्कीम चालते फायद्यातनं काहीतरी करा, त्यावेळेला ती योजना नव्हती। मी म्हणलं या आमच्या फायद्यातनं आम्ही हे करतो आणि झालं मंजूर झालं। आता हे वेगळं, अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यातल्या वाचायला मिळतील आणि एक वेगळा अनुभव पण आपल्याला मिळेल, आणि मी अधिक तपशील केला तर माझा वेळ पण कमी राहील, आणि दुसरं असं की मग आपले वाचायची
33 साल के बीच में 5 बार सांसद बना, 2 बार केंद्रीय मंत्री बना, देश के सबसे बड़े राज्य उत्तर प्रदेश का राज्यपाल बना। उस अवसर पर आपके सामने राजनीतिक बयान देने के बजाय मैंने दूसरे क्षेत्र में प्रवेश करने का फैसला किया और आपको सूचित किया कि मैंने उसमें भी एक अलग सफलता हासिल की है। यह क्षेत्र आपकी मंडली के दैनिक संपर्क साहित्य से भी संबंधित है। संक्षेप में, मैं एक लेखक बन गया हूँ। चरैवेती चरैवेती मेरी स्मृतियों की इस पुस्तक ने साहित्य के क्षेत्र में एक कीर्तिमान भी स्थापित किया है। इसी के साथ उन्होंने कई किस्से और यादों को पत्रकारों के समक्ष साझा किया। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपुर।